Bye. नमस्कार मी केतकी पाटील जिल्ह्यातील ग्रामीण भागातील ठळक घडामोडींची माहिती गतीनं आपल्यापर्यंत पोहोचावी जिल्हा अधिक सक्षम आणि समृद्ध बनवण्याच्या प्रक्रियेत सर्वांचा सहभाग असावा या हेतूनं चॅनल बी च्या वतीनं सादर करत आहोत सात बाराच्या बातम्या दररोज सायंकाळी सात वाजता प्रक्षेपण आणि दुपारी बारा वाजता पुनःप्रक्षेपित होणाऱ्या या बातमीपत्रात आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत पाहूया जिल्ह्याच्या ठळक घडामोडींचा वेगवान आढावा अज्ञात वाहनाच्या धडकेत अज्ञात पादचारी ठार झाला हा अपघात शनिवारी रात्री अकराच्या दरम्यान शिरोली गावच्या हद्दीत झाला हातकणंगले तालुक्यातील पुलाची शिरोली इथं पुणे बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावरून महात्वजन काट्यासमोरून शनिवारी रात्री साडेअकराच्या दरम्यान एक अज्ञात व्यक्ती चालत जात होती त्यावेळी त्याला पाठीमागून आलेल्या अज्ञात वाहनानं जोराची धडक दिली या धडकेत डोक्याला गंभीर इजा झाल्यानं त्या अज्ञात व्यक्तीचा जागीच मृत्यू झाला याबाबतची फिर्याद विलास बोडके यांनी शिरोली एमआयडीसी पोलीस ठाण्यात दिली असून अधिक तपास हेड कॉन्स्टेबल घोसाळकर करत आहेत कोल्हापूर गारगोटी राज्यमार्ग मृत्यूचा सापळा बनला आहे या मार्गावर मुधाळतिट्टा ते अर्जुनवाडा दरम्यान सुरू असलेल्या रस्त्याचं काम अपूर आहे त्यामुळे या मार्गावर अपघाताचं प्रमाण वाढलंय पावसाळ्यापूर्वी या मार्गाचं काम पूर्ण करावं अशी मागणी वाहनधारक आणि प्रवाशांतून आहे गेल्या चार वर्षापासून कूर ते वाशी या राज्यमार्गाच्या रस्ता दुरुस्ती आणि रुंदीकरणाचं काम सुरू आहे त्यामुळे या मार्गावर अपघाताचं प्रमाण वाढलंय अपघातामुळे अनेकांचे जीव गेले आहेत तर कित्येकांना कायमचं अपंगत्व आलंय त्याकडे सार्वजनिक बांधकाम विभाग आणि ठेकेदारनं सोयीस्कर दुर्लक्ष केलंय मुधाळ तिट्टा साखर कारखाना मजरे कासारवाडा तुरंबे अर्जुनवाडा या गावादरम्यान रस्त्याची कामं अपुरी असून एकेरी एक वाहतूक सुरू आहे तर काही ठिकाणी ओढ्यावर पुलाचं बांधकाम रेंगाळलंय त्यामुळे अपघाताचं प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढलंय थोड्याच दिवसात पावसाला सुरुवात होईल त्यानंतर हा मार्ग धोक्याचा ठरणार आहे कोल्हापूर तळ कोकण आणि कर्नाटक राज्यात जाणारा हा जवळचा मार्ग असल्यानं या मार्गावर वाहतुकीचं प्रमाणही वाढलंय सुखकर आणि आनंददायी प्रवास होण्यासाठी या मार्गाची कामं त्वरित पूर्ण करावीत अशी मागणी प्रवाशी आणि वाहनधारक वर्गातून होतीये लोकप्रतिनिधींनी या मार्गाकडे गांभीर्यानं लक्ष द्यावं अशीही मागणी होतीये कुरुंदवाड शिरोळ दरम्यान असलेल्या आनवडी पुलाजवळ पंचगंगा नदीपात्राला जलपर्णीचा विळखा पडलाय पुलाला जलपर्णी तटल्यामुळे परिसरात दुर्गंधी पसरली आहे प्रशासनानं ही जलपर्णी हटवावी अशी मागणी नागरिकांमधून आहे कुरुंदवाड शिरोल दरम्यान असलेल्या अनवडी पुलाजवळ पंचगंगा नदीपात्रामध्ये जलपर्णीचा विळखा पडला आहे पुलाच्या कठड्याला जलपर्णी तटल्यामुळं पंचगंगा नदीपात्राला मैदानाचं स्वरूप प्राप्त झालंय गेल्या अनेक दिवसांपासून ही जलपर्णी तटल्यामुळं परिसरात दुर्गंधी पसरली आहे पंचगंगेची पाणी पातळी कमी झाल्यामुळे जलपर्णी साचून राहिली आहे त्यामुळे अनवडी परिसरात राहणाऱ्या नागरिकांना याचा त्रास सहन करावा लागतोय पुलाच्या एका बाजूला जलपर्णी आणि दुसऱ्या बाजूला पाणी पातळी कमी झाली आहे जलपर्णी साचलेल्या ठिकाणी सांडपाणी मिसळत असल्यानं परिसरात दुर्गंधी पसरली आहे त्यामुळे नागरिकांचं आरोग्य धोक्यात आलं आहे नगरपालिका प्रशासनानं जलपर्णी हटवावी अशी मागणी नागरिकांमधून होती स्पर्धा परीक्षेत यशस्वी होण्यासाठी कठोर परिश्रमाला पर्याय नाही मोठं ध्येय आणि स्वप्न बाळवून उमेदीच्या काळात जिद्दीनं अभ्यास करून यश मिळवा असा कानमंत्र करवीरचे पोलीस उपअधीक्षक संकेत गोसावी यांनी दिला करवीर तालुक्यातील हळदी इथल्या यशवंत फाउंडेशन स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्राच्या वतीनं पोलीस दलात भरती झालेल्या उमेदवारांच्या सत्कार सोहळ्यात ते बोलत होते करवीर तालुक्यातील अनेकांनी पोलीस भरतीत यश मिळवलं या यशस्वी उमेदवारांचा सत्कार हळदी इथल्या यशवंत फाउंडेशनच्या वतीनं करण्यात आला साईनाथ पाटील यांनी प्रास्ताविकात फाउंडेशनच्या कार्याचा आढावा घेतला पोलीस उपअधिक्षक संकेत गोसावी यांच्या हस्ते यशस्वी उमेदवारांना सन्मानचिन्ह देऊन गौरवण्यात आलं सरकारी नोकरी ही काम मिळवण्यासाठी किंवा लग्नाच्या बाजारात आपली किंमत वाढवण्यासाठी नसून इतरांचे अश्रू पुसून त्यांचं जगणं सुसह्य करण्यासाठी असावी सरकारी पदामुळे प्रतिष्ठा मिळते पण सरकारी नोकरीत गेल्यानंतर जबाबदारी स्वीकारून आपलं कर्तव्य पार पाडणं गरजेचं आहे असं पोलीस उपाधीक्षक संकेत गोसावी यांनी सांगितलं यावेळी भोगावतीचे संचालक प्राध्यापक शिवाजीराव पाटील माजी उपाध्यक्ष केरबा पाटील हंबीरराव पाटील बी ए पाटील यशवंत पाटील बबनराव रानगे सर्जराव पाटील उदयानी साळुंखे दत्तात्रय मेडसिंगे यांच्यासह विद्यार्थी पालक उपस्थित होते शाहू महाराजांनी अनेक क्रांतिकारी निर्णय घेऊन लोकहिताचे कायदे केले मात्र सध्या जाणीवपूर्वक संविधान संपवण्याचं मोठं षडयंत्र सुरू आहे म्हणूनच आजच्या काळात संविधानाचं संरक्षण करणं ही काळाची गरज बनली असं मत एस एम जोशी सोशालिस्ट फाउंडेशनचे सुभाष लोमटे यांनी गळिंगजमध्ये झालेल्या सामाजिक न्याय सलोखा परिषदेत व्यक्त केलं पश्चिम महाराष्ट्र सामाजिक न्याय आणि सलोखा परिषद गडिंगजमध्ये संपन्न झाली या परिषदेचं उद्घाटन सुभाष लोमटे यांच्या हस्ते झालं ॲडवोकेट संतोष मस्के ॲडवोकेट श्रीपतराव शिंदे यांची प्रमुख उपस्थिती होती आजच्या परिस्थितीत संविधान संपवण्याचं मोठं षडयंत्र सुरू असून संविधानाचं संरक्षण करण्याची गरज निर्माण झाली आहे असं सुभाष लोमटे म्हणाले दैनंदिन जीवनात विचारांचा जागर गावपातळीपर्यंत कसा पोहोचेल यासाठी प्रयत्न केले पाहिजेत ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते राजाभाऊ शिरगुप्पे यांनीही आपल्या मनोगतातून संविधान कसं धोक्यात हे सांगितलं श्रीपतराव शिंदे तनुजा शिरपूरकर व्यंकप्पा भोसले संतोष मस्के यांनी मनोगत व्यक्त केली इचलकरंजीमध्ये काकासो माने महापालिका नोकर कोऑपरेटिव्ह सोसायटीची निवडणूक प्रक्रिया सुरू आहे दरम्यान या सोसायटीत सत्ताधाऱ्यांची मनमानी सुरू आहे तसंच सभासदांची होत तस असलेली आर्थिक पिळवणूक रोखण्यासाठी दलित मित्र काकासो माने भ्रष्टाचार विरोधी परिवर्तन पॅनलच्या माध्यमातून आम्ही निवडणुकीला सामोरं जात असल्याचं पॅनलचे प्रमुख सुभाष मोरे यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं काकासो माने इचलकरंजी महापालिका नोकरांची को ऑपरेटिव्ह सोसायटीची पंचवार्षिक निवडणूक जाहीर झाली आहे आठशे अष्ट्याहत्तर सभासद असलेल्या या संस्थेच्या पंधरा जागांपैकी एक जागा बिनविरोध झाली असून उर्वरित चौदा जागांसाठी अकरा जून रोजी मतदान होणार आहे या निवडणुकीत सत्तारूढ पॅनलच्या विरोधात दलित मित्र काकासो माने भ्रष्टाचार विरोधी परिवर्तन पॅनल मैदानात उतरलंय या विरोधी पॅनलचे प्रमुख सुभाष मोरे यांनी पत्रकार परिषद घेऊन पॅनलची भूमिका मांडली सत्तारूढ गटानं निवडणूक कार्यक्रम लपून ठेवला मात्र त्याची माहिती मिळते आपण विरोधी स्वतंत्र निर्माण पॅनलमधील माघारीसाठी सत्तारूढ गटाकडून प्रयत्न सुरू आहेत मात्र सत्ताधारी मंडळींच्या मनमानी कारभाराला कंटाळलेली मंडळी एकत्र आली आहेत ही निवडणूक आम्ही जिंकलो तर पारदर्शी कारभार करू सभासदांचं हित जोपासलं जाईल असं मोरे यांनी सांगितलं यावेळी पॅनल प्रमुख विकास लगारे राजेश राजपूते प्रताप भोई मुनाफ गफारी अलाउद्दीन जमादार गुंडा हातळगे यांच्यासह उमेदवार उपस्थित होते कागल तालुक्यातील पिंपळगाव खुर्द इथल्या अंजली शंकर तेलवेकर या तरुणीची इंडियन नेव्हीत निवड झाली आहे सामान्य कुटुंबातील अंजलीने मिळवलेल्या यशाबद्दल तिच्यावर कौतुकाचा वर्षाव होतोय अंजली शंकर तेलवेकर ही कागलच्या डी आर माने महाविद्यालयाची विद्यार्थिनी आहे ती बी एच्या दुसऱ्या वर्षात शिक्षण घेतेय अंजलीनं चारशे मीटर रिले स्पर्धेत तालुका आणि राज्य पातळीवरील अनेक स्पर्धेत चांगली कामगिरी केली आहे एका सामान्य कुटुंबातील अंजलीची इंडियन नेव्हीत निवड झाली आहे त्यामुळे तिच्यावर कौतुकाचा वर्षाव होतोय कुटुंबानं दिलेल्या पाठबळाला कष्टाची जोड देऊन अहोरात्र मेहनत केली त्यामुळेच आपली इंडियन नेव्हीत निवड झाल्याचं अंजलीनं बिनिवशी बोलताना सांगितलं भारतीय सैन्य दल अथवा पोलीस दलात काम करण्याची आपली इच्छा होती ती यातून पूर्णत्वाला आल्याचंही अंजलीनं नमूद केलं पन्हाळा तालुक्यातील कोलोली इथल्या शंकर जाधव परिवाराच्या वतीनं सत्कार समारंभ घेण्यात आला त्यामध्ये विविध क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या व्यक्तींना सन्मानित करण्यात आलं पन्हाळा तालुक्यातील कोलोली इथल्या शंकर सिद्धू जाधव यांच्या परिवाराच्या वतीनं कर्तृत्ववान व्यक्तींचा सत्कार समारंभ घेण्यात आला गावात विविध विकास कामं राबवणारे ग्रामपंचायत सदस्य तसंच बँक ऑफ इंडियाच्या मॅनेजरपदी निवड झालेले विशाल पाटील यांच्यासह विविध क्षेत्रात गुणवत्तापूर्ण कामगिरी केलेल्या विद्यार्थ्यांचा आणि निवृत्त प्राथमिक शिक्षकांचा गौरव सोहळा पार पडला पुरस्कार प्राप्त विजेत्यांना उपस्थितांनी शुभेच्छा दिल्या सत्कारमूर्तींनी मनोगत व्यक्त केलं यावेळी डॉक्टर प्रथमेश जाधव संध्याराणी जाधव सुहास जाधव तानाजी पाटील यां जाधव परिवारातील सदस्य उपस्थित होते भ्रष्टाचार महागाई बेरोजगारी या जनतेच्या मुद्द्यांवर आधारित आक्रमक प्रचार अशा लढाईत कर्नाटकमध्ये काँग्रेसनं बाजी मारली जनतेनं आपलं काम केलंय आता काँग्रेसनं दिलेल्या आश्वासनांची पूर्तता करून जनतेसाठी काम केलं पाहिजे असं मत प्राचार्य आनंद मेंडसे यांनी व्यक्त केलं इचलकरंजी इथं समाजवादी प्रबोधनीच्या वतीनं आयोजित व्याख्यानात ते बोलत होते इचलकरंजीतील समाजवादी प्रबोधिनीच्या वतीनं कर्नाटक विधानसभा निकालांचा अन्वयार्थ या विषयावर प्राचार्य आनंद मेणसे यांच्या व्याख्यानाचं आयोजन करण्यात आलं होतं प्रसाद कुलकर्णी यांनी व्याख्यानाचा कुल उद्देश विषद केला कर्नाटक विधानसभा निवडणुकीत भ्रष्टाचार हा मुख्य विषय होताच त्याचबरोबर काही मुस्लिम विरोधी निर्णय लोकांना पसंत पडले नाहीत असं प्राचार्य मेणसे यांनी सांगितलं गुजरात कर्नाटकलाही प्रयोगशाळा करण्याचा प्रयत्न मतदारांनी उधळून लावला आणि राहुल गांधी यांच्या नफरत छोडो भारत जोडो यात्रेचा सकारात्मक परिणाम कर्नाटकात दिसून आल्याचं त्यांनी सांगितलं देशाच्या राजकारणानं देशाचं भलं होत नाही धर्मावर आधारित राजकारणाप्रमाणेच जातीवर आधारित राजकारणही वाईट असतं कर्नाटकच्या जनतेनं धार्मिक ध्रुवीकरणाच्या राजकारणाऐवजी जनतेच्या महत्वाच्या प्रश्नांवर राजकारण केंद्रित झालं पाहिजे असा संदेश या निवडणुकीद्वारे दिला असून तो स्वागतार्ह असल्याचं चा अशोक चौसाळकर यांनी नमूद केलं यावेळी जयकुमार कोले विठ्ठल चोपडे अजित मामा जाधव मिलिंद कोले प्राचार्य ए बी पाटील प्राचार्य डॉ राजेंद्र कुंभार प्राध्यापक डॉ भारती पाटील उपस्थित होते नागावीतल्या सिद्धार्थ क्रीडा शैक्षणिक मंडळाच्या वतीनं राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धा आयोजित केली आहे पहिल्या दिवशी महिला कबड्डी सामन्यात शिंगणापूरच्या जिल्हा परिषद विद्या निकेतन प्रशालेनं कोरोचीच्या साई क्रीडा महिला संघावर विजय मिळवला हातकणंगले तालुक्यातील नागाव इथल्या सिद्धार्थ क्रीडा शैक्षणिक आणि सांस्कृतिक मंडळाच्या वतीनं राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धा घेण्यात येत आहे दोन दिवस चालणाऱ्या स्पर्धेचं उद्घाटन नागावच्या सरपंच विमल शिंदे आणि शिरोलीच्या सरपंच पद्मजा करपे यांच्या हस्ते करण्यात आलं शिंगणापूरच्या जिल्हा परिषद विद्यानिकेतन प्रशालेनं कोरोचीच्या साई क्रीडा महिला संघावर विजय मिळवला विनाताई जानवाडकर आणि आशा जैन यांच्या हस्ते विजयी संघाला बक्षीस देऊन गौरवण्यात आलं यावेळी जिल्हा परिषदेचे अधिकारी एएस कठारे एस डी लाड उपसरपंच प्रभाकर काशीद सुनील सूर्यवंशी यांच्यासह मान्यवर उपस्थित होते याबरोबरच आजच्या सात बाराच्या बातम्या संपल्या बातमीपत्र पुन्हा पाहू शकता दुपारी बारा वाजता धन्यवाद